हा सर बोला, काय मागणी, कोणत्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्य घटनेनुसार धनगर समाजाला एसटीची आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी गेल्या 60 ते 65 वर्षापर्यंत धनगर समाजाची आहे. पण 60 ते 65 वर्षामध्ये राजकारणी लोकांनी जाणून बुजून धनगर समाजाला याच्यापासून वंचित ठेवलेला आहे. आणि तो असंतोष आणि तो आक्रोश म्हणून गेल्या विधानसभेत तत्कालीन जे अभ्यासू म्हणून जे विरोधी पक्ष नेते आणि तत्कालीन पक्ष प्रदेशाध्यक्ष होते भाजपचे, त्यांनी आश्वासन दिलं बारामतीला की राज्यसत्तेवर आमचा पक्ष आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये धनगर समाजाला आरक्षण लागू करू अशा प्रकारचं अभिवाचन दिलं, त्यावर समाजाने विश्वास ठेवला, त्याप्रमाणे भाजपला मतदान केलं, सत्तेवर त्यांना आणलं. पण 15 दिवस तर सोडा, आज 4 ते 4.5 वर्ष होत आलेले आहेत, अजून सुद्धा धनगर समाजाला काहीतरी कारण दाखवून हे आरक्षणाचं प्रकरण अजूनही प्रलंबित ठेवलेलं आहे. आणि तो आक्रोश व्यक्त करण्यासाठी, दिलेल्या आसनाची पूर्तता करण्यासाठी, त्याची आठवण प्रशासनाला देण्यासाठी हे आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे. आमची अशी विनंती आहे सर्वांनाच की राज्य शासनाचे जे राज्यकर्ते आहेत, विविध पक्षातले जे नेते आहेत, त्यांनी हा आमचा आक्रोश, आमचा हा तीव्र असंतोष त्यांनी ध्यानात घ्यावं. दिलेल्या आश्वासनाप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर धनगर समाजाला आरक्षणाच्या सवलती कुठलंही कारण न दाखवता लागू करावं, ती अंमलबजावणी करावी ही मागणी आमची आहे. अन्यथा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन महाराष्ट्रामध्ये आम्ही धनगर समाजानं करण्यात येऊन हा इशारा आज नांदेड जिल्हा धनगर समाजाच्या वतीनं आम्ही देतो.